त्यानंतर आपण दुसरा टॉपिक पाहतोय. आपण पहिल्यांदा टॅन्जेंट काढली होती, आता विदाउट युझिंग सेंटर ऑफ सर्कल. त्यावेळेला आपण सेंटर यूज केला होता, आता आपण सेंटर यूज करणार नाही. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस पहिल्यांदा बघायची, किती दिले 3.6. ड्रॉ अ टॅन्जेंट टू सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट विदाउट युझिंग सेंटर ऑफ सर्कल. तर पहिल्यांदा आपल्याला रेडियस काढायला लागेल, मग आपण स्केल घ्यायची आणि स्केलवर डिस्टन्स घ्यायचं 3.6. हे डिस्टन्स आहे 3.6 आणि मग आपण एक काय काढायचं बरं, सर्कल 3.6 रेडियस घेऊन तिचा आपण एक सर्कल काढायचा. हा झाला सर्कल. ओके, तर मी तुम्हाला इथं पेनने काढतो, तुम्ही सगळ्या डायग्राम आहेत त्या पेन्सिलने काढायचे आहेत. तर आपल्याला आता सेंटर जर यूज असतं तर मी सरळ लाईन काढली असती आणि दोन पॉईंट फिक्स करून याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून आधीच्या गणिताप्रमाणे मी काढला असता. पण आता मला काय करायची माहिती का, तर एक कॉर्ड काढायची आपल्या अंदाजी, जर दिली नसेल लेंथ तर. ही बघा, मी एक कॉर्ड काढली बेसला आणि या कॉर्डचं नाव मी घेतो ए बी किंवा ए बी घेतो. चला, मग या कॉर्डचं एक ट्रायंगल तयार करायचं आहे त्या सर्कलमध्ये. चा बघा, एक ट्रायंगल अंदाजी, कुठलंही मेजरमेंट नाही आहे. आणि इथल्या पॉईंटला नाव देतो सी. म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा सर्कल काढायचा, त्याच्यामध्ये एक कॉर्ड बेसला काढायची ज्याचं मेजरमेंट नसेल आणि मग त्याच्यातून एक ट्रायंगल तयार करायचा. आता काय करायचं, एक आर्क काढायचा वरच्या पॉईंटला. हे बघा, हा एक आर्क काढला, काढला वरच्या पॉईंटनी. सेम आता जर मला ए पॉईंटला टॅन्जेंट काढायचे तर ए पॉईंटवर ठेवायचा आणि इकडनं एक आर्क काढायचा. सेम मेजरमेंट या आर्कचं आणि मेजरमेंट फिक्स नाही आपल्याला पाहिजे ते. आता ह्या आर्कचं डिस्टन्स घ्यायचं आहे. बघा, हे डिस्टन्स फिक्स करायचं. दिसतंय, ह्या आर्कचं हे डिस्टन्स घेतलेलं आहे, हे फिक्स करायचं. आणि सेम डिस्टन्स आता बघा, त्या आर्कवरच ठेवायचं, सेगमेंटवर एक तो आर्क आहे आणि त्या आर्कने एक डिस्टन्स काढायचं. हे काढलं, मग आपण काय करायची, हा जो आर्क जॉईंटेड आलेला आहे इथून सरळ एक रेषा लाईन मारायची आणि ती लाईन आहे टॅन्झेंट. काय बरं, खूप सिंपल आहे. मी पहिल्यांदा सर्कल काढला, त्याच्यात नंतर मला कॉर्ड दिली नाही, एक बेस तयार केला, बेसवरून मी एक ट्रायंगल तयार केला, इथे आर्क घेतला आणि मग इथे काय केलं, मी पुन्हा त्या आर्कवरून एक टॅन्झेंट काढली. मग आता याच्यामध्ये दुसरं एक एक्झाम्पल दिलं आहे ते आपण पाहू. एक्झाम्पल नंबर 2 याच टाईपमध्ये, ड्रॉ सर्कल विथ रेडियस, ड्रॉ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर, ड्रॉ कॉर्ड, कुठली कॉर्ड बरं, एमएन ऑफ लेंथ, एमएनची लेंथ दिलेली आहे 5.7 सेंटीमीटर, कन्स्ट्रक्ट टॅन्जेंट, कन्स्ट्रक्ट टॅन्जेंट ॲट पॉइंट, एम अँड एन टू द सर्कल. बघा आता, ड्रॉ सर्कल किती रेडियस दिले 3.4, ड्रॉ कॉर्ड काढायला सांगितले किती दिले बरं 5.7. मग पहिल्यांदा आपण काय करतो, नियमाप्रमाणे मी पहिल्यांदा 3.4 एक सर्कल काढेल. मी मेजरमेंट घेईल 3.4 कुठे, ही बघा, हे बघा, हे मेजरमेंट घेतलं फिक्स. त्या मेजरमेंटचा एक काय काढणार, मी सर्कल तयार करतो. हा बघा, एक सर्कल तयार केला. ओके, 3.4. मग त्याने मला काय सांगितलंय, कॉर्ड काढायचे आणि कॉर्ड जर काढली तर कॉर्डवरून आपण काय काढणार आहे बरं, एक ट्रायंगल. मग पहिल्यांदा कॉर्ड काढायला सांगितले, जर कॉर्ड दिली असेल तर, ह्या गणितामध्ये कॉर्ड दिली नव्हती, आपण अंदाजी काढली. या गणितामध्ये कॉर्ड दिले 5.7, कॉर्ड बेसला काढायची 5.7 जे मेजर्ड आहे ना ते घ्यायचं आहे. बघा, पट्टीवरच घ्या, हे बघा 5.7 मेजरमेंट घेतलेली. मग कुठेतरी इकडे एक पॉईंटला ठेवा, इथे आपल्याला कॉर्ड काढायचा, एक पॉईंट फिक्स करा इकडचा टोक इकडचा आणि आता इकडनं एक आर्क मारायचा आणि इकडे, हे बघा, या इथे घेतला होता मी.
ओके, तर मग तुमचं मेजरमेंट चुकणार नाही. ही कॉर्ड काढली 5.7. कॉर्ड काढल्यावर तुम्हाला माहिती आहे काय करायचं, बरं याचा एक ट्रायंगल तयार करायचा आपल्या अंदाजे. हा झाला ट्रायंगल, याला नाव, कॉर्डचं नाव दिले त्यांनी, ड्रॉ कॉर्ड एम एन, आणि वरच्या पॉईंटला नाव मी देतो एल. मग याला मला टॅन्जंट आणि एम आणि एन मधून काढायला सांगितले. मग मी टॅन्जंट कशी काढतो, तर वर मी काय करणार, आर्क काढणार. हे बघा आर्क काढला. आता सेम मला एमला टॅन्जंट काढायची, तर मी एममधून एक आर्क काढणार, असा काढला. मला एनला टॅन्जंट काढायची, तर मी एनमधून पण एक आर्क काढणार. मग आता काय करणार, मी काय करतो आहे बघा, या आर्कमधलं हे डिस्टन्स घेतो, हे डिस्टन्स फिक्स करतो. हे बघा हे डिस्टन्स, आर्कमधलं डिस्टन्स घेतलं. आता या 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 लाईनवर ठेवा, ट्रायंगलची लाईन असते त्याला, हे बघा ट्रायंगलच्या सेगमेंटवर. आणि मग या लाईनमधून त्या आर्कवरच फिरवायचं, इकडनं फिरवलाय की इथे काढायचं. आता इथे काढणार, हे बघा दोन्ही साईडला काढलं. आणि मग काढल्यानंतर हे बघा त्याच्यामधून टॅन्जंट काढायचे, एम पॉईंटमधून काढली एल, एम पॉईंटमधून पण काढा. परफेक्ट इथून गेलेली आहे बघा लाईन, इथून गेलेली लाईन ही बघा, आणि हा एंड पॉईंट. तर अशा पद्धतीने विदाउट युझिंग सेंटर ऑफ सर्कल, याचा सेंटरचा आपण यूज केलेला नाही आहे, तर अशा पद्धतीने ही गणितं आहेत ती सॉल्व केली जातात. ओके, ऑब्झर्व करा. त्यानंतर आपण नेक्स्ट एक एक्झाम्पल बघू, थोडं वेगळं आहे. Draw a circle with center P. Center P and radius 3.4 centimeter. Take point Q and distance 5.5 centimeter from center. Construct tangent to circle. Construct tangent to circle from point Q. मग काय करायचं माहिती, पहिल्यांदा वाचा. ड्रॉ अ सर्कल, वर्तुळ काढा विथ सेंटर, त्याचं सेंटरचं नाव दिले पी आणि रेडियस त्यांनी दिले 3.4, म्हणजे आपण पहिल्यांदा वर्तुळ काढायचं. टेक पॉईंट क्यू, एक क्यू बिंदू घ्या, किती अंतरावर, डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर फ्रॉम सेंटरपासून 5.5 अंतरावर. कन्स्ट्रक्ट टॅन्जेंट, त्याला एक टॅन्जेंट काढा टू सर्कल फ्रॉम पॉईंट पी. पहिल्यांदा काय करायचं, आपण रेडियस दिले 3.4, 3.4 अंतर घ्यायचं. हे बघा 3.4, आणि त्याचं एक सर्कल काढायचा. ओके, ड्रॉ सर्कल विथ सेंटर, याचं नाव काय त्याने घेतले पी. तुम्ही पेनाने काढायचं नाही, पेन्सिलने काढायचं. आणि त्याने म्हटलंय रेडियस कट, टेक पॉईंट क्यू ॲट डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर, या सेंटरपासून क्यू पॉईंट घ्या जो 5.5 अंतरावर आहे सेंटीमीटरला. मी स्केल घेणार आणि स्केलमध्ये इथे ठेवणार परफेक्ट, आणि स्केल ठेवल्यानंतर तिथं मी 5.5 हे मेजरमेंट घेईल, तर इथे 5 दिसतात आणि 5.5 इथे दिसतो. कुठला पॉईंट त्याने घ्यायला सांगितलं, इथे मला क्यू पॉईंट घेतला, किती डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर. मग क्यूमधून आपल्याला टॅन्जंट काढायचं, मग कशी काढतात रे, तर ही जी मी लाईन काढलेली, ती ही जी लाईन आलेली, या लाईनला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा, म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडं जास्त अंतर घ्यायचं त्या लाईनला, घेतलं. आणि मग आर्क काढायचे, बघा इथे एक आर्क काढला वरच्या बाजूला,
आणि इथे ठेवायचा, इथून काढायचा आहे, काढला. आता खालच्या बाजूला पण आर्क काढायचे त्याच पॉईंटमधून, एकीकडनं काढला आणि त्यानंतर एकीकडनं काढला आणि मग सरळ रेष मारायची. हा परपेंडिक्युलर काढला. मग काय करायचं, जो परपेंडिक्युलर मिडलला आलाय ते अंतर फिक्स करायचं दोघांचं. हा बघा, हा परपेंडिक्युलर आलाय मिडलला, ही लाईन, ही बघा, हे डिस्टन्स किंवा हे डिस्टन्स बघा, दोन्ही सारखे आहेत. ओके, तर मग काय करणार तुम्ही, हे मिडलला ठेवायचं. हां, आणि मग इथून सरळ एक अर्धा वर्तुळ काढायचा, तो सेंटरमधूनच जाईल. हा बघा, अर्ध वर्तुळ, बस. मग आता बघा, जॉईंट पॉईंट कुठे आला आहे, एक इथे आला आहे, म्हणून ह्या पॉईंटमधून एक टॅन्जेंट, त्या जॉईंट पॉईंट जिथे आला त्या सर्कलचं तिथून काढायचं. हे बघा, आणि इथे हे बघा, तर अशा पद्धतीने टॅन्जेंट काढला. तर मोठा जो सर्कल आहे त्याच्या स्पर्श करून गेली ही लाईन, म्हणून ही टॅन्जेंट आहे. मोठ्या सर्कलला स्पर्श करून गेलेली लाईन म्हणून टॅन्जेंट. तर अशा पद्धतीने सातवं एक्झाम्पल पण सेम आहे, तुम्ही ही आकृती कशी काढली ती बघा आणि त्याच्या आधारे सातवी काढा.